नमस्कार मंडळी मोरिया सांज गप्पा या कार्यक्रमात मी धनराज थोरात तुमचे सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, नेहमीप्रमाणेच शांत कुंद संध्याकाळ अनुभवत आहे आणि तुमच्याबरोबर गप्पा मारत आहे। मित्रांनो, नेहमीप्रमाणेच आज आपण एक छोटासा विषय घेणार आहोत आणि त्याचे आपण इथे विश्लेषण करणार आहोत। कुंडलीचे 12 भाव हा आज आपल्या चर्चेचा विषय आहे। मित्रांनो, मंडळी जी कुंडली आहे तर ही कुंडलीमध्ये मंडळी 12 भाव असतात आणि त्याचबरोबर प्रत्येक भावामध्ये एक राशी असते। मित्रांनो, तर चला मंडळी आपण ह्या पूर्ण 12 भाव जे आहेत कुंडलीचे, म्हणजे जे आपले कुंडली जे आहे तर त्या कुंडलीमध्ये 12 चौकडी असतात, तर त्या प्रत्येक चौकड ही कशाची इंडिकेट किंवा हे चौकड कशाला इंडिकेट करते किंवा ह्या चौकडीचं महत्त्व काय आहे किंवा ह्या घराचं महत्त्व काय आहे, तर हे आज आपण पाहणार आहोत। मित्रांनो, तर चला तर मंडळी कालपुरुषाची जी कुंडली आहे जी पहिली जी मेष राशीपासून चालू होते आणि मीन राशीला संपते। मित्रांनो, तर चला तर मंडळी पहिलं जे घर आहे तर हे इंडिकेट करतं तुमचं लग्नग्रह किंवा तुमचा स्वभाव ग्रह किंवा तुमचा जो तुमचा जो मूळ स्वभाव आहे तर हे याला इंडिकेट करतं। मित्रांनो, हा या घरामध्ये जी रास पडेल किंवा जी रास असते त्या राशीप्रमाणे तुमचा स्वभाव असतो किंवा मग या कुंडलीमध्ये किंवा या घरामध्ये जो ग्रह असतो त्याप्रमाणे तुमचा स्वभाव असतो, त्या ग्रहाप्रमाणे तुमचा स्वभाव असतो। मित्रांनो, मित्रांनो कुंडलीचा जो दुसरं ग्रह आहे तर ते धनाचं घर आहे। मित्रांनो, पैशाचं घर आहे, शुक्राचं घर आहे। मित्रांनो, मित्रांनो तिसरं घर किंवा तिसरा भाव जो आहे कुंडलीचा तर तो आहे तुमच्या पराक्रमाचं स्थान किंवा बहीण भाऊ यांचं स्थान आहे। मित्रांनो, मित्रांनो चौथं स्थान हे मातृस्थान आहे। मित्रांनो, चौथ्या स्थानामध्ये मित्रांनो कर्क राशी असते, तर कर्क राश ही मातृस्थानाची रास आहे। मित्रांनो, मातेचं स्थान आहे, कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे, त्यामुळे चंद्र हा आईचा कारक आहे आणि चौथ्या स्थानामध्ये ही कर्क राशी येते। मित्रांनो, पाचवं स्थान हे संततीचं स्थान आहे किंवा मग आपल्या उत्पत्तीचं स्थान आहे किंवा मग आपलं नेक्स्ट जनरेशनचं हे स्थान आहे। मित्रांनो, तर पाचवं स्थान पाचव्या स्थानामध्ये सिंह राशी पडते। मित्रांनो, आणि सिंह राशीचा कारक सूर्य आहे। मित्रांनो, किंवा मग सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे। मित्रांनो, वळव्या सहाव्या स्थानाकडे मंडळी। सहावं स्थान हे शत्रूचं स्थान आहे। मित्रांनो, कोर्ट कचेरी किंवा मग फार आपल्या कुंडलीमधलं सगळ्यात नेगेटिव्ह स्थान आपण म्हणतो ज्याला आपण सहावं स्थान म्हणतो, तर हे सहाव्या स्थानावरती कन्या राशी पडते। मित्रांनो, आणि कन्या राशीचा स्वामी हा बुध आहे। मित्रांनो, मित्रांनो सातवं स्थान हे आपल्या पत्नीचं किंवा मग आपल्या पतीचं स्थान आहे। मित्रांनो, किंवा मग आपल्या पार्टनरचं स्थान आहे, तो बिझनेस पार्टनर असेल, तो आयुष्याचा पार्टनर असेल, तर हे आपल्या पार्टनरचं स्थान आहे। मित्रांनो, आणि या पार्टनरच्या स्थानामध्ये तुला राशी पडते। मित्रांनो, आणि तुला राशीचा स्वामी हा शुक्र आहे। मित्रांनो, मित्रांनो आठवं स्थान हेही निगेटिव्ह स्थान आहे। मित्रांनो, हेही मृत्यूचं स्थान आहे। तर या स्थानामध्ये मित्रांनो वृश्चिक राशी पडते आणि वृश्चिक राशीचा स्वामी हा मंगळ आहे। मित्रांनो, मित्रांनो नवव्या स्थानामध्ये नववं स्थान हे तुमच्या भाग्याचं स्थान आहे आणि ह्या स्थानामध्ये धनुरास पडते। मित्रांनो, आणि धनुराशीचा स्वामी हा गुरु आहे। मित्रांनो, ही रास हे स्थान भाग्याचं आहे। मित्रांनो आपल्या मित्रांनो त्यानंतर दहावं स्थान पडतं जे आपल्या कर्माचं स्थान आहे। मित्रांनो, दहाव्या स्थानामध्ये मकर राशी येते। मित्रांनो, आणि मकर राशीचा स्वामी हा शनी महाराज आहेत आणि शनी महाराज हे कर्माचे कारक आहेत। मित्रांनो, कर्म करा तुम्हाला यश नक्की मिळेल। मित्रांनो अकरावं स्थान हे तुमच्या लाभाचं स्थान आहे आणि अकराव्या स्थानी कुंभ राशी येते। मित्रांनो, आणि कुंभ राशीचे स्वामी शनी महाराज आहेत। मित्रांनो, बाराव्या भावामध्ये आपल्याला मीन रास येते। मित्रांनो, मीन रास ही बाराव्या स्थानी पडते आणि हे बारावं स्थान आहे, निगेटिव्ह आहे आणि आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये बारावं स्थानाला खर्चाचं स्थान मानलेलं आहे। मित्रांनो, तर यामध्ये मीन रास पडते आणि मीन राशीचाही स्वामी
बृहस्पती आहेत मित्रांनो, देवगुरु बृहस्पती मीन राशीचे स्वामी आहेत मित्रांनो। तर मंडळी, आज आपण थोडीशी चर्चा केली आहे की कुंडलीचे 12 स्थान किंवा मग कुंडलीचे 12 भाव आणि प्रत्येक भावामध्ये पडत असलेली राशी आणि त्या राशीचा आपल्या आयुष्यावर कसा परिणाम होतो किंवा मग प्रत्येक रास आणि प्रत्येक भाव मध्ये कशी असते या विषयी आज आपण चर्चा केली मित्रांनो। मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच, उद्या भेटूया नवीन भागात। चॅनलला लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो, कमेंट द्यायला विसरू नका, मी तुमच्या कमेंटची वाट पाहत आहे मित्रांनो। चला मंडळी, भेटूया उद्या। जय गुरुदेव।